जालन्यात कामगार अधिकारी कार्यालयावर काँग्रेस पक्षानं मोर्चा काढलाय. जिल्ह्यातील कामगार लाभार्थ्यांना वस्तू संच आणि सेफ्टी किट वाटप केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कामगार अधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा काढत जोरदार घोषणाबाज केली आहे. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली आहे. जालना जिल्ह्यातल्या फोकरदन, जाफराबाद, परतूर, मंठा, घनसावंगी तालुक्यातील लाभार्थ्यांना आणि कामगारांना वस्तू संच आणि सेफ्टी किट वाटप केंद्र सुरू करून बांधकाम कामगारांची नवीन नाव नोंदणी नूतनीकरण मागील 7 ते 8 महिन्यांपासून प्रलंबित असून ते केवळ तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने हा मोर्चा काढला आहे. यात काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, AI News, Jalna.